डोंबिवली पश्चिम रेलवे मैदान में कल दोपहर करीब एक शव मिला। पुलिस से अपील की गई कि व्यक्ति की हत्या क्यों और किसने की, इसकी जांच कर आरोपी तक पहुंचे। लाश के सिर पर लकड़ी के तख्ते से वार किए जाने के निशान थे। विष्णुनगर पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। जांच के दौरान विष्णुनगर पुलिस ने मौके पर मिली टोपी के आधार पर जांच शुरू की। खबरियों द्वारा दी गई जानकारी और सीसीटीवी कैमरे में टोपी पहने इसम की तलाश की गई। उसने दी जानकारी के अनुसार वो और मृत व्यक्ति एक दूसरे को पहचानते नहीं थे। वह रोज शराब पीने के समय एक मैदान में मिलते थे। पुलिस के सामने असली आरोपी को पकड़ने की चुनौती थी, लेकिन पुलिस ने सीसीटीवी फुटेज की मदद से आरोपी का पता लगाया और उसे पकड़ लिया। आरोपी अर्जुन मोरे पुलिस के डर से कोल्हापुर भागने की तैयारी में था, लेकिन उसके पहले ही पुलिस ने उसे पकड़ लिया। एपा काल जो बावनचाळ क्रिकेट मैदान या ठिकाणी जो मर्डर झालेला होता, एका अज्ञात 40-45 वर्षाच्या पुरुषाचा मर्डर झालेला आहे। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी छान असं टीमवर्क केलेलं आहे। कोणत्याही प्रकारचा क्ल्यू नव्हता, आरोपीकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे भेटलेले नसताना इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल किंवा इतर काही गोष्टी अशा कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना त्या ठिकाणच्या फक्त त्या ग्राउंडवर येऊन दारू पिणारे वगैरे अशा प्रकारचे शोधून त्या माहितीच्या आधारे आमच्या DCP गुंजाळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिजन श्री दत्तात्रय शिंदे सर व गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या गुन्ह्याचा तपास केला। पोलीस स्टेशनचे श्रीयुत भालेराव सर आणि टीम यांनी खूप सुंदर पद्धतीने मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही या गुन्ह्याच्या उकलीपर्यंत पोचलो आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या ठिकाणी घटनास्थळावर एक टोपी मिळालेली होती। त्या टोपीच्या आधारे साक्षीदारांकडून टोपी घालणारा व्यक्ती या ठिकाणी कोण येऊन राहत असतो, कोण त्या ठिकाणी दारू पितो, त्याचा शोध घेतल्यानंतर तो मिळून आल्यानंतर त्या साक्षीदाराने आम्हाला सदरचा खून कोणी केलेला आहे याची साक्षीमध्ये माहिती दिली आणि सदरचा खून हा अर्जुन आनंद मोरे या व्यक्तीनं केलेला आहे आणि त्याप्रमाणे आज सदर आरोपीला कोर्टात हजर करून त्याचं रिमांड घेऊन पुढील रितसर कारवाई, त्याचे कपडे कुठे टाकलेले आहेत, आणखीन काय पुरावे आहे, या सर्व गोष्टी आम्ही आता तपासाअंती करत आहेत। Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।